माझ्या वडिलांना अभिमान होतो, वाटतो, सगळं वाटतं त्यांना, खूप भारी वाटतं की माझ्या मुलांनी काहीतरी केलं. पण फायनान्शियल फ्रीडम तुम्हाला बिझनेसमध्ये आहे का याची भीती अजून पण वाटते. मला असं वाटतं बोलण्यातलं व्यक्त होण्यापेक्षा कामातलं व्यक्त व्हावं. प्रपोज करण्याची, लग्न करण्याची भीती वाटते. भाई नमस्कार. नमस्कार, मी दीपक. गाथा यशाचे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आज आपल्याबरोबर चर्चेसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचं लाडकं यूट्यूब चॅनल असणारं मराठी किडा या यूट्यूब चॅनलचे संस्थापक सूरजजी खटावकर हे आपल्या या चर्चेमध्ये उपस्थित आहेत. त्यांचं या चर्चेमध्ये मी मनापासून स्वागत करतो. रामराम मंडळी. गाथा यशाची या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. वा, मजा आली. खरं तर ही गाथा यशाची म्हणजे मी असं काही यश मिळवलंय ते इथे आल्यावर मला कळलं की काय थोडंफार तरी यश मिळवलं, त्यामुळे यांनी बोलवलं असेल बाबा. शिक्षण चालू असताना वडिलांच्या वडापावच्या गाड्यावरती वडिलांना मदत करत असताना, शिक्षण संपल्यानंतर नोकरी करत असताना आणि नोकरी करता करता दोघा मित्रांची कल्पना, एक यूट्यूब चॅनल आपण 5 वर्षापासून पाहत आलोय. या यूट्यूब चॅनलला खूप लोकांनी ओळख दिली, प्रेम दिलं. आज हा त्यांचा प्रवास कसा होता या चर्चेतून आपण सूरजजी खटावकर यांच्याकडून जाणून घेऊया. प्रवास सायकलीवरनं सुरू केला आणि विमानापर्यंत न्यायचा आहे, अजून बसपर्यंत पोहोचलो साधारण. माझा चर्चेचा प्रश्न असा आहे की तुम्ही ज्यावेळी नोकरी करत होता किंवा नंतर तुम्ही वडिलांना मदत करत होता, यूट्यूब चॅनलवरती येण्याआधी काय करायचं? खरं तर एक तर या चॅनलवर मी तुझे एपिसोड्स बघितले, काही खूप चांगले चांगले लोकांनी उत्तरं दिली आहेत. पण माझ्या आयुष्यात असं काही नाही की मी खूप सिन्सिअर पोरगा वगैरे होतो. म्हणजे आपण बघ, शाळेत वगैरे जातो आणि शाळेत गेल्यावर जो शिक्षकांचा ऐकतो ते म्हणतील तसं वागतो तो सगळ्यात चांगला. मग ही आपल्याकडे चांगल्याची कन्सेप्ट आहे. म्हणजे काय, आपल्याबरोबर जो सोयीस्कर वागेल तो चांगला, अशी कन्सेप्ट आहे. आणि मी बरोबर उलटं वागायचो. म्हणजे शाळेमध्ये तू आपण बसतो ना आणि सगळेजणं म्हणतात की एक साथ नमस्ते, किंवा काही इंग्लिश मिडियम असेल तर म्हणतात से ऑल टुगेदर, गुड मॉर्निंग टीचर वगैरे. तर टीचर आला की मी म्हणायचो गणपती बाप्पा, मग सगळे म्हणायचे मोरे. म्हणजे या लेवलचाच ॲव्हरेज विद्यार्थी होतो मी शाळेमध्ये. आणि याच्या आधी काय करायचं असं म्हणशील तर बऱ्याच गोष्टी करायचो मी ॲक्च्युली. म्हणजे मला ना एक तर एक्सप्लोअर करायला खूप आवडतो. म्हणजे यूट्यूब चॅनलच्या आधी मला असं वाटतं मी सगळ्यात जास्त कुठली गोष्ट केली असेल तर ते म्हणजे ट्रेकिंग मी खूप केलं. खूप वेळ होतं ट्रेकिंगचं. म्हणजे आता एक ठरवलेलं की बाबा 18 वर्षानंतर घरच्यांकडनं पैसे साधारण कमी मागायचे, फार मागायचे नाही. 21व्या वर्षी नाही, 21व्या वर्षानंतर नाही, पैसे वगैरे नसायचे फार. मग चपलेवर वगैरे कळसुबाई चढायला जा किंवा हे असले धंदे मी खूप करायचो. मित्र होते काही, मध्ये RSSच्या शाखेत जायला लागलो, तिथे काही ओळखी झाल्या. आणि खरं बघायला जाशील तर मग आता हे वेगळं उत्तर आहे, पण मला पॉलिटिकल गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट होता. आणि राज ठाकरेंना वगैरे त्यांच्या सभेंना वगैरे जाणं त्याकाळी असं खूप खूप उद्योगधंदे फिरणं, बेसिकली घराच्या बाहेर काय काय बघण्यासारखं ते बघणं. मग पास तोरून नाटकांना जाणं किंवा ओळख वाढवणं की जेणेकरून मला नाटकं बघता येतील, त्या लोकांमध्ये फिरता येईल, अशा बऱ्याच गोष्टी त्यावेळेला केल्या. बरं, तुम्ही आता बोलत की शाळेमध्ये मी लिंगणा मस्ती किंवा जे शाळेमध्ये बालपणामध्ये चालतं ते करायचो, असं त्यावेळी कधी वाटलं होतं का मी देखील शिक्षक होणार म्हणून? हा, हे तर मला कधीच वाटलं नव्हतं. पण असं वाटायचं चायला हे बेंचवर नाही बसायचं मला, मला कधीतरी समोर असं लोक ऐकतात असं काहीतरी करून दाखवायचं. तर ॲक्च्युली शाळेचा जॉब खरंच ॲक्सिडेंटली लागला रे. म्हणजे मी एका खूप मोठ्या काय म्हणू बिझनेसमॅनकडे पुण्यातल्या, खूप जेव्हा त्यांनी एक कंपनी आहे मोठी, तर त्याची डीलरशिप त्या आमच्या सरांकडे होती आणि मी टॅलीचा कोर्स करायचो तेव्हा. तर माझे त्यांनी सांगितलेलं की 1-2 महिने यांच्याकडे काम करावं वगैरे. तर मला आठवतं आहे त्यांनी साधारण एक 8-9 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे, साधारण त्यांनी 7-8 लाखांनी सुरुवात केलेला बिझनेस मी लिटरली 3 महिन्यात 2 कोटीवर पोचताना बघितला. कारण ते पुण्यातले एकमेव तेव्हा डीलर होते एका कंपनीचे मोठे. आणि तेव्हा मी हा सगळा विचार केला नव्हता. पण हे करत असताना एका स्कूलचं थोडं ऑडिट आणि ह्या रिलेटेड थोडंफार काम होतं. तर हे करता करता मला तिकडचे एक ट्रस्टी होते, त्यांचा अचानक फोन आला म्हणे तू जो करणार का इथे काम. कारण की मी RSSच्या शाखेत जायचो आणि खेळ घ्यायचो मुलांचे, मला लहान मुलं खूप आवडतात एक तर ते खेळ घेता घेता मध्ये म्हणले की अरे तू हे
शाळेत काम कर म्हणलं. माझ्याकडे अशी शाळेत शिकू शकेल अशी काही डिग्री नाही आहे, पण मग काही सर्टिफाईड कोर्स होते जे मी सुरुवातीला केले, मग त्यानंतर जॉबला लागलो. हळूहळू बाकीचं माझं शिक्षण घेत गेलो त्या रिलेटेड, स्पोर्ट्स आणि गेम्स रिलेटेड. आणि तेव्हा खरंच वाटलं नव्हतं, पण मजा येते. आणि मला आता ना शिक्षकांची पण बाजू कळायला लागली, की आपण तेव्हा खूप काय काय जजमेंटल होत असतो, बऱ्याच गोष्टी आपण करत असतो, पण मुलं खूप हुशार असतात, आपल्या प्रत्येक गोष्टींकडे ते खूप ऑब्झर्व करत असतात. बेसिकली मी आता खूप मुलांना असं जवळणं बघितलं आहे, आणि आजकाल ही खूप घाणेरडी गोष्ट आहे की आईवडीलना मुलांना वेळच देत नाही, आणि त्यांचे टीचर त्यांच्यासाठी हिरोज असतात. आणि ती गोष्ट मी फील केली की लहानपणी बघ, आता तू पण बघ, जे शिक्षक तुला आवडायचे ना, जे टीचर्स आवडायचे, ते टीचर्स यासाठी आवडायचे की ते तुला अपेक्षित आहे तसं शिकवतात. मग तुझ्यावर एक असतं की शिकवणं, समजवणं, आणि एक असतं लादणं. तर ज्यांनी लादलं त्यांचा आपल्याला रागच यायचा. तसंच होतं की त्या गोष्टीतनं मला एक गोष्ट कळली की जेव्हा कधी मी त्यांच्यावर प्रेशर आणून काहीतरी करायला लावतो तेव्हा त्यांना ते आवडत नाही, पण त्यांना त्यांच्या पद्धतीने सांगितलं की कळतं. आणि ह्याचाच वापर मला मराठी गिडत पण झाला लोकांशी बोलताना, की एखाद्याशी आपण समजा बोलत असू तर त्यांना एकतर फ्री करायचं पहिली गोष्ट, की त्यांना ना एक दडपण येतं. तर असे सगळे विषय झाले. म्हणजे शाळेत जॉबला लागेन याचा खरं तर विचार केला नव्हता. मग तसं तर मी मराठी किड्यात येईन याचा पण विचार केला नव्हता. गाथा यशाची चॅनल माझ्याकडे येईल, माझा इंटरव्ह्यू घेईल याचा पण मी विचार केला नव्हता. माझं ऑफिस होईल असलं काहीतरी डिझायनिंग जे मला कळत पण नाही, त्याचा काही माझा संबंध पण नाही. कधी एलिमेंटरी इंटरमिजिएट पण ते काय असतं ना तुमचं, ते पण दिलेलं नव्हतं. पण ठीक आहे, चाललंय प्रवास, बघू. बरोबर. त्याआधी तू बोलास की मला पॉलिटिकल मध्ये देखील रस होता किंवा ते लोक आवडायचे, कधी त्यांना किड्यावरती बोलायचं विचार नाही आला का? बोलवलं की मी नितीन गडकरींचा इंटरव्ह्यू घेतला, तू बघितला असेल तर. आणि असं काही नाही आहे, तू पैसे. अरे राज ठाकरेंना तर मला पर्सनली भेटायचं आहे, इच्छा पण आहे खूप की त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायची. पण मला माहिती आहे जेव्हा जसं तुझी परिस्थिती झालेली ना मग अशी, तशी माझी होणार आहे राज ठाकरेंची घेताना, की अरे यार मी खूप खूप मोठं स्वप्न बघितलं. पण आहे नक्कीच इच्छा, मला पॉलिटिकल लोकांना बोलवायला आवडेल. मला काही जसं की रोहित पवार आहेत, त्यांचा पण मला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, कारण एक यूथमधले नेते. आणि खरं तर मोदींचा नाही, पण मला योगींचा इंटरव्ह्यू घ्यायला आवडेल. ही मी मराठीत विचारीन, ते हिंदीमधून जरी बोलले तरी चालते, पण असे काही आहेत. हां, यानंतर प्रश्न असा की नोकरी करताना अचानक यूट्यूब कल्पना कशी सुचली? मला नाही सुचली ऍक्च्युली. आता आपण जिथे बसलो आहे ना, हा चॅनल एकतर याचं सगळ्यात मोठं महत्त्वाचं श्रेय जातं माझ्या मित्राला प्रशांत दांडेकर याला. मी तुला म्हणलं की मी RSSमध्ये जात होतो वगैरे, पण त्याच दरम्यान माझी प्रशांतशी ओळख झाली. आणि ते म्हणतात ना की सोन्याची किंमत तोपर्यंत काहीच नाही जोपर्यंत ते परिधान केलं जात नाही. ते समजा कुठेतरी असंच पडू नये तर त्याला काहीच किंमत नाही. तर तसंच आहे की प्रशांतला एकतर खूप तो बिझनेस ओरिएंटेड पण आहे, आणि त्याला काही गोष्टींना एक तिसरी बाजू नाण्याची जी आहे ती त्याला दिसते. तर आम्ही मित्र होतोच, पण हे असताना तो अरे यूट्यूब चॅनल काढा म्हणलं. यूट्यूब चॅनल काय असतं? कारण मला TVतले चॅनल माहिती होते, मला यूट्यूबशी काही संबंध नव्हता. बरोबर, माझ्याकडे एवढा भारी मोबाईल पण नाही की मी यूट्यूब बघेन त्यावेळेत. तर त्याने मला सांगितलं यूट्यूबचा चॅनल काढू. खरं तर सुरुवातीला आमचं असं ठरलेलं की कारण की एक तर त्याचं भाषेवर प्रचंड प्रेम आहे, आणि त्याच्या मोबाईलवर तुम्ही किंवा त्याच्या लॅपटॉपवर किंवा त्याच्या PC वर बघाल तर सगळीकडे एक मराठी इंटरफेस तो ठेवतो. इवन ATM मध्ये पण जाताना मी त्याला बघितलं की तो त्या भाषा जेव्हा आपण चूज करतो, तू कुठली चूज करतो? इंग्लिश. पण तो मराठी करतो मोस्टली नाही दरवेळेलाच. तर तो म्हणला की अरे हिंदी इंग्रजीमध्ये आपण बराच कॉन्टेंट बघतो, बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच साईट्स आहेत, मराठीमध्ये काहीच नाही, सगळं हिंदी इंग्लिशमध्येच आहे. मग म्हणलं चॅनल काढू. मग म्हणलं काय असतं, काय करायचं? तो म्हणलं मी तुला सांगेन काय बोलायचं ते तू बोल. पण मग 4-5 महिने डिस्कशन झाल्यावर आम्ही एक सर्वे केला की लोकांना काय बघायला आवडेल तिथनं सुरुवात करू. तो सर्वेच चांगला झाला, तर आम्ही म्हटलं याच्यापासून सुरुवात करू. तर त्याच्या पहिल्या व्हिडिओत आम्ही सांगितलेलं आहे की आमच्या चॅनलवर सगळं असेल, म्हणजे व्लॉग्स असतील वगैरे. पण आता लक्षात येतं की सगळं एका चॅनलवर नसतं, तुला त्याच्यासाठी वेगवेगळे चॅनल्स काढावे लागतात आणि अशा बऱ्याच गोष्टी. तर ह्या चॅनलवर खरं ही यशाची गाथा फक्त माझी एकट्याची नाही, प्रशांतची पण आहे, प्रशांत दांडेकरची पण आहे. आणि त्याच्यामुळे खरं तर जे काही मी आत्ता आहे ते आहे. म्हणजे सगळं ॲक्सिडेंट्स एक मला कळलं आयुष्यामध्ये, की ज्याचा मला सर्वात जास्त उपयोग झाला, की माणसं कमवायची आहेत आपल्याला, पैसा मिळतो पैसा वापरण्यासाठी, माणसं कमवली की. पण पैसा कमवत बसलो तर माणसं मिळतील त्याची शाश्वती नाही. सो माणसं कमवायची, पैसा मिळत नाही. यानंतरचा प्रश्न असा की तुम्ही ज्यावेळी यूट्यूब चॅनल सुरुवात केली होती, यूट्यूब चॅनलला, तेव्हा
सोशल मीडिया नव्हतं किंवा अजून यूट्यूब चॅनलची क्रेज कमी होती, त्यावेळी लोकांपर्यंत आपला चॅनल पोहोचवणं किती आव्हानात्मक होतं याबद्दल काय सांगशील? खरं तर मी आत्ता जास्त आव्हानात्मक आहे, तेव्हा काही आव्हान वगैरे काही नव्हतं. कारण काय, तुमच्याकडे कॉम्पिटिशन कमी आहे तर तुमच्याकडे लोक जास्त तुम्हाला बघायला येतात. पण आता कॉम्पिटिशन खरं जास्त वाढली. आता एकतर कंटेंट बघण्यासाठी तुझ्याकडे यूट्यूब आहे, इन्स्टा आहे, फेसबुक आहे, इतके प्लॅटफॉर्म्स. पण पूर्वी यूट्यूबवर लोक नुकतीच यायला लागलेली, बीबीक्यू वाईन्स वगैरेला बघायला लागलेली. म्हणजे मी त्या काळात आम्ही खरं चॅनल सुरू केलं ज्या काळात लोकांना सबस्क्राईब करणं आहे कळेल का काय म्हणतोय आपण, ह्याची आम्हाला पहिले किमान 6 महिने तरी भीती होती की आपण सांगतो सबस्क्राईब करायला, ते 6000 बटन दाबतील का, दाबायचं कळेल का त्यांना. आता ते सांगण्याची गरज नाही लागत, नंतर ते बेल आयकॉन वगैरे आलं. सो मला वाटतं चॅलेंज असं नव्हतं, चॅलेंज हे होतं की यूट्यूबचं अल्गोरिदम समजून घेणं. म्हणजे ना, मी प्रशांतला एक टायटल सुचवलेला, अगदी दुसरा तिसराच व्हिडिओ होता, आणि त्याचे आम्ही 2 का 3 पार्ट्स केले आणि तो व्हिडिओ मेजर फसला. मी प्रशांतला विचारलं, अरे व्हिडिओ तर पहिल्या व्हिडिओपेक्षा चांगला आला आहे का, नाही चांगला? म्हणलं अरे टायटल आपण काय दिलं आहे, तर त्याचं टायटल होतं मॅटर मस्ती दोस्ती, तर हे कोण बघणार आहे. मग काही लॉजिकच नव्हतं, याला सेन्सच नव्हता. ते जेव्हा केलं तेव्हा त्याच्यानंतर बेसिकली हे चॅलेंजेस येत होते. दुसरं चॅलेंज होतं की आम्ही आमचंच बसायचो, आमचंच एडिट करायचो, तर अजून थोडं पुढे जायला प्रॉब्लेम्स येत होते. कुठले विषय निवडावे हे कळत नव्हतं, आपण कुठला जॉनर पकडावा हेच कळत नव्हतं सुरुवातीला. चॅलेंजेस हे कधीच तुम्हाला बाहेर न येतात असं नसतं, तुमच्या आतच चॅलेंजेस असतात, त्याला टॅकल केल्यावर बाहेरचे नंतर येतात. तर ते येत होते बेसिकली स्वतःला ओळखणं, स्वतःच्या चॅनलचा जॉनर ओळखणं, लोकांना काय आवडतं हे बघणं, हे सगळं बघायला सुरुवात केली. यूट्यूबवरती आल्यावरती लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या? यूट्यूबवरती आल्यावर लोकांच्या प्रतिक्रिया ठीकठाक होत्या, चांगल्या होत्या. पण सर्वात सुरुवातीला येणाऱ्या प्रतिक्रिया म्हणजे की जेव्हा आम्हाला कळायला लागलं की अरे मुला मुलींचे व्हिडिओ आमच्या चॅनलवर जास्त चालतात, हे जेव्हा कळलं तेव्हा असं झालं की लोकांना असं तर वाटायचं की आहेत एका लेवलचे, थोडेफार अरे काहीतरी करतायत असं वाटायला सुरुवात झाली तेव्हा. पण तेव्हा असं व्हायचं की अरे हे पोरींना विचारतो व्हिडिओ वगैरे, म्हणजे खिसगंटीत घेणं असतं ना आपल्याकडे, तो प्रकार व्हायचा. तर अजून एक दुसरा एक चॅनल आला मराठीमध्ये जे लोकांना आंटीज आवडतात का वगैरे ह्या लेवलचे करायचं, मग ते कम्पॅरिझन नाही व्हायला लागलं, लोकांना वाटलं तेच आम्ही आहोत का. तर सिमिलर चॅनल होते, फक्त आम्ही वल्गर विषय खरं तर कधीच घेतले नाहीत, पण त्या काही इतर चॅनल्समुळे असं वाटायला लागलं लोकांना की अरे हे तर असेच फालतू प्रश्न विचारतात लोकांना. पण जेव्हा नंतर आम्ही मुलं मुलींमधला काय बघतात आणि त्याचा जेव्हा शेवट वगैरे दिला, तेव्हा लोकांना कळलं की अरे नाही, हे सेन्सिबल लोक आहेत, हे काही करतायत जाऊन आणि यांना सगळं ग्लॅमर मिळतंय असं नाही. आम्ही 5 दिवस बसलेलो, म्हणजे ना आता आपण बसलोय ना, आता फ्रेम मध्ये जेवढा मी दिसतो ऍक्च्युली तेवढ्या जागेत आमचं प्रशांतचं ऑफिस होत, त्याच्या कंपनीत आम्ही बसलेलो. आणि काय नाव ठेवायचं चॅनलचं, मग तेव्हा पण माझा कट्टा वगैरे होतो, मग कट्टा नको, मग मराठी. आणि नुसतं नाव तुला सुचलं आणि दिलं असं नसतं. आता तो प्रशांत आमचा खरंच खूप हुशार आहे, तर तो म्हणला की अरे असं नसतं ते. मी म्हणलं अरे हे नाव देऊ, ते नाव देऊ, तुला कुठलंच नाव का नाही आवडत असं 2 दिवस गेलं तर म्हणलं ऐक नाव आहे कसं आहे, तुझी नावं सांगतोय ना त्याची डोमिन्स अवेलेबल आहेत का, त्याचे कुठले पेजेस नाही आहेत ना हे बघायला लागतं आधी. मला कळलं अरे नाही, मग मराठी किडा असं नाव ठेवलं. एवढं करून सुद्धा मराठी किडा नावाचं एक व्हिडिओ का पेज काहीतरी असं सिमिलर काहीतरी होतं. आता ते तुम्हाला दिसणार पण नाही, काय नाही, त्याच्यात फक्त एक किडा चालत चालला असा एक PNG यूट्यूबवर कोणीतरी टाकलेला. आणि एक तर नक्की होतं की थोडं ना नाव असं फंकी पाहिजे नाव, मग मराठी किडा हे नाव आम्हाला दोघांना पण बेसिकली एकमत झालं. हां, आता याच्यावर वादविवाद चालू आहे, तो म्हणतो की मला आधी सुचलं, मी म्हणतो मला. तिथनं मग नाव हे असं सुरुवात झाली, कारण किडा आपण पूर्वीचे लोक म्हणतो अरे आलं आहे किडा याच्या अंगात. अंगात किडा म्हणजे काय, की काहीतरी मेंदूत किडा असणार, मेंदूची जी वळवळ आहे ते म्हणजे विचार म्हणजे किडा थोडक्यात. तर या दृष्टीने आम्ही मराठी किडा हे नाव दिलं, तर मराठी पाहिजे हे नक्की होतं. हा किडा खूप वरती गेलाय, त्यामुळे पहिला किडा तो होता तो दिसला आणि मोठा पण झाला. आता यानंतर असं की तुम्ही जेव्हा नोकरी सोडून युट्यूबवरतीच येणार आहेत असं म्हणलं, तर आई वडिलांची प्रतिक्रिया काय होती? नोकरी तर मी आत्ता ते पण म्हणजे आता तुझ्या माहितीसाठी सांगतो, खूपच एक्सक्लुसिव्ह कंटेंट मी तुला देतो की अजून पण मी काय म्हणू, कागदोपत्री नोकरी सोडलेलीच नाही आई वडिलांसाठी. कारण आपले आई वडील ज्या जनरेशनमधनं आले, त्यांनी त्यांचं स्ट्रगल बघून त्यांनी ठरवलं की ह्या पिढीने नोकरी करावी, बाबा सर्वात सेफर साईड ही राहील. तर त्यांची काही चूक नाही आहे, पण पुढचं येणाऱ्या एकंदरच आयुष्य, आता इंडस्ट्री 4 वगैरे जेव्हा आपण मी विचार करतो तेव्हा असं वाटतं अरे अरे चायनामध्ये पहिल्या दुसरीतल्या मुलीला माहिती की कोडिंग काय. आपल्याकडे आपण भारत आपण म्हणतो 15 वर्ष मागे, त्याची कारण हेच आहे, पण आपल्याकडे अपग्रेडेशन फार लवकर होतं की आल्या लगेच सुरुवात होते त्या गोष्टींची. सो आता येणारं युगच वेगळं आहे, सरकारी नोकरी वगैरे ह्या कन्सेप्ट हळू संपत चालल्यात अरे.
पण आपल्या घरच्यांच्या डोक्यात अजून पण ते, कारण की त्यांनी तेच आयुष्य बघितलं, तर त्यांची चूक नाही, त्यांना एकदा कळलं नाही. बघा आता मी माझ्या वडिलांच्या वडापावच्या गाडीवर जातो, तिथे मी जेव्हा पुढे वगैरे बांधतो, तर लोक पुढे बांधताना जेव्हा माझे फोटो काढतात, माझ्या वडिलांना अभिमान होतो, वाटतो, सगळं वाटतं, त्यांना खूप भारी वाटतं की माझ्या मुलांनी काहीतरी केलंय. पण तरी सुद्धा आज पण ते कचरतात, कारण काय फायनान्शियल फ्रीडम तुम्हाला बिझनेसमध्ये आहे का याची भीती अजून पण वाटते. पण मला असं वाटतं देशाचे पंतप्रधान जेव्हा म्हणतात की स्टार्टअप सुरू करण्याचीच ती वेळ आहे, आपली इकॉनॉमिक ग्रोथ होतीये, तर आपण किती दिवस नोकरी नोकरी, कारण मी बघितलं अरे नोकरीचा ना लोकांना कंटाळ. मी माझी तर नोकरी, तू किती नशीबवान आहे, मी की मला शाळेसारखी नोकरी मिळाली आणि श्री श्री रविशंकर या शाळेत शिकवण्याचं सुख मिळालं. मी तुला सांगतो की अशा शाळेत शिकवणं जिथे खरंच सेन्सिबल मुलं असतात, मी तर खूपच मी ज्या शाळेत शिकलो तिथे म्हणजे मी टीचर्सला काय काय बोललोय माझं. आता भेटते कधी? हां भेटते. त्यांच्या आताच्या प्रतिक्रिया काय? अरे युट्यूबर पाहून त्यांना खूप भारी वाटतं यार. ते मला मी कधी इमॅजिन केलं नव्हतं रे. माझी पहिली दुसरीमध्ये त्या प्रिन्सिपल होत्या एक, तर मध्ये आमच्या 150 वर्ष पूर्ण झाली आमच्या संस्थेला, तर त्याच्या एका कार्यक्रमात गेलेलं, तर ते म्हणले सूरज तू मोठं नाव आहे तुझं, तर तू जर का देणगी दिली तर अजून 4 जण देतील. आणि मला वाटलं अरे क्या बात आहे. आणि मग त्यांनी माझा व्हॉट्सअप नंबर घेणं आणि हे सगळे हे न कळण्याच्या पलीकडे. मग अशी वडापावच्या गाड्याचा विषय निघाला, वडापावच्या गाड्यावरती जेव्हा वडिलांना मदत करतोस त्यावेळी लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या? पहिल्या 5 वर्षापूर्वी युट्यूब चॅनल येण्याआधी आणि आत्ताच्या प्रतिक्रिया काय? आता प्रतिक्रिया म्हणजे लोकांना माहीतच, एकतर माझा स्वभाव आहे की मी ना मी फक्त कॅमेरा समोर बडबड करतो, जे लोकांचं उलट असतं ना की कॅमेरा समोर कॉन्शियस होतात, मी एकटा असलो की कॉन्शियस होतो. त्यामुळे मी कधीच मी फक्त पहिला व्हिडिओ आला तेव्हा घरी सांगितलेलं अरे हे बघा तुम्हाला आवडतंय का, मला फक्त त्यांची प्रतिक्रिया. त्याच्यानंतर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असं मी पर्सनली कोणालाच सांगितलं नाही. माझा एक मराठी किडा नावाचं चॅनल आहे हे पण मी सांगितलं नाही, कारण झालं काय लोक यूट्यूब किंवा हे याच्यात हे सांगण्याची गरजच नव्हती, कारण मी एक सेटल्ड जॉब करत होतो टीचिंगचा. सो हे तेव्हा लोकांच्या काही प्रतिक्रिया वगैरे नव्हत्या, उलट लोकांना नंतर नंतर कळायला लागलं की अरे हा याचा मुलगा आहे, हा वडेवाल्याचा मुलगा आहे किंवा हे नंतर कळायला लागलं. मग तेव्हा काय फारशा अशा प्रतिक्रिया नव्हत्या, कारण मी त्याच सांगतो की मी मला माहिती होतं की घरच्यांना त्रास नसेल तर एक स्टेबिलिटी पाहिजे, तेव्हा मी जॉब करतच होतो. असं काही प्रतिक्रिया वगैरे म्हणजे ते काय म्हणून फार स्ट्रॅटेजीनी जात होतो थोडक्यात. यानंतरचा प्रश्न असा आहे की एका मुलीच्या आईने वडापावचा गाडा असणाऱ्या मुलाला मुलगा म्हणून त्या मुलासोबत नातं ठेवण्याकडून नाकारलं होतं. आजच्या परिस्थिती पाहता किंवा आजचं यश पाहून त्यांना काय म्हणशील? मुलीच्या आईला पण आणि मुलीला पण काय म्हणणार? त्यांना थँक्यूच म्हणेन, कारण की त्याच्यानंतर मला जी मी विचार करू शकत नाही त्यांची स्थळं आली आहेत, त्यामुळे मी वाचलोच असं म्हणेन एकदा. कारण की अरे ते जे घडायचं असतं ना ते घडून जातं, तुम्ही किती जणांना नावं ठेवणार परत, आणि त्या ज्या काय मागल्या आहेत त्यांची मनस्थिती आहे, त्यांचा कर्म आहे, तर त्यांच्यापाशी आपण काय बोलायचं त्याच्यावर. आता एकतर आपल्या देशातच खूप क्लासिफाईड केल्या जातात गोष्टी की बाबा चहावाला पंतप्रधान झाला वगैरे वगैरे असं, म्हणजे अजून पण ना या छोटमोठे उद्योजकच आहे अरे ते, तर या छोटमोठे उद्योग बरं आमच्या वडिलांनी वडापावची गाडी असून पण आम्हाला काहीच कमी पडून दिलं नाही. आमच्याकडे स्वतःची घरं आहेत, बंगले आहेत, सगळं आहे, सगळं वडापावच्या गाडीवर झालं आहे, म्हणजे काहीच कमी नाही पडून दिला. मी अजिबात खोटं नाही सांगत की आमची परिस्थिती खूप हाल आहे, काहीच नाही अरे त्यांनी वडापावचं मार्केट वाढला. हां तेच तर आमची त्यांची परिस्थिती सांगायची की अगदी पाव खाऊन दिवस वगैरे काढलेत, पण ते कुठलीच झळ आमच्यापर्यंत कधीच नाही पोचली. कधीच चांगल्या शाळेत शिक्षण, चांगले मोठमोठे क्लासेस या सगळ्यामधनं त्यांनी आम्हाला वर आणलं. वाईट याचं वाटतं की चायला आपल्या बापाबद्दल नव्हतं बोलायला पाहिजे, याचं वाईट वाटतं, याचं एक राग आहे. पण मला असं वाटतं बोलण्यातनं व्यक्त होण्यापेक्षा कामातनं व्यक्त व्हावं, तीच सर्वात मोठी पावती आहे. कारण की ती जी मेंटॅलिटी आहे ना ती आपल्या अरे देशाची आहे. मी त्या एका कुठल्या तरी कुणाच्या तरी आईला नावं ठेवणार पण असे खूप जण आहेत वागणारे, तुम्ही कोणाकोणाला नावं ठेवणार. आणि बघ ना ज्या ज्ञानेश्वरांना लोकांनी वाळीत टाकलं त्याच ज्ञानेश्वरांना आज पालखीतनं जेव्हा नेतात तेव्हा लोक अगदी आवरटासारखे त्यांच्या पायाला चरणस्पर्श व्हावे याच्यासाठी गर्दीनी लोंडा लोंडानी जाताना मी बघतो. त्यामुळे हे ना इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. सो मला नाही वाटत की ती काय म्हणली आणि ह्याला महत्त्व द्यावं. मला जे करायचं ते मी ज्ञानेश्वरांशी अजिबात कम्पेअर करत नाही एकतर, पण मी मुद्दा सांगतो की आपल्या लोकांची मेंटॅलिटी अशी. यानंतरचा प्रश्न असा आहे की आजपर्यंत मराठी किड्यावरती खूप काही सेलिब्रिटी ऍक्ट्रेस मुली आल्या किंवा त्यांना खूप लोकांना प्रपोज केलं असतं, असं कोणी राहिलं की मला हिला प्रपोज करायचं बाकी आहे? आता तुला खोटं वाटेल सांगितलं तर, पण मला ना
प्रपोज करण्याची लग्न करण्याची भीती वाटते. अरे तर ते चॅनलवर वाटते की तिथे पैसे मिळतात. तू पण आत्ता पैसे दिले तर मी कोणालाही प्रपोज करेन. पण अदरवाईज असं खरंच कोणतरी आयुष्यात एक स्त्री येणार. कारण काय असतं, आधी त्या मुली असतात अरे, आणि त्या मुलीच्या नंतर बायका होतात, म्हणजे बाई होते. आणि तुम्ही नाही काय करू शकत रे तुम्ही, म्हणजे ती एक अशी गोष्ट आहे आणि ती एकतर मोठी शक्ती आहे. मी तुला सांगतो की आपण कॅपेबल नाही होत ती सहन करण्यासाठी. हे मला वेळ खूपच वेळेत लक्षात आलं की चायला लग्न करणं आणि एका स्त्रीला सामोरं जाणं हे खूप मोठी गोष्ट मला वाटते. आता ते बरेच जण इतकी जणं लग्न करतात, तुझं काय कौतुक आहे वगैरे वगैरे, पण मी बघतो असे हातबल नवरे बघतो ना, याचं कारण तेच असतं की त्या एनर्जीला तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला नाही मॅच करू शकत. आणि त्यामुळे मी तरी कधी कोणाला असं प्रपोज केलं तर मला, हां मी असं खूप वेळा अरे 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 आय लव्ह यू यार काय भारी असतो या लेवलला खूप वेळा म्हटलं आहे. पण जेव्हा लग्नाचा विषय आला, माझे खूप जणींबरोबर हे प्रकार घडलेत की माझी लग्न करशील का असं विचारल्यावर भी नसलं आहे माझं त्यांच्याबरोबर. कारण की मला खूप भीती वाटते की काय दुरून डोंगर खूप साजरा असतो, पण तू त्या एकदा डोंगरात चढायला लागलास की चढता चढता तुला लक्षात येतं आलं अरे तू रॅपलिंग करायला दोरी पण आणलेली नाही आहेस, तुझी तयारीच नाही आहे या गोष्टींसाठी. आपल्याकडे तर खूप असतं वेळेत लग्न करावं वगैरे, मला तरी प्रपोजची भीती वाटते यार. यांचा प्रश्न असा की तुम्ही जेव्हा व्हिडिओ बनवता बाकीचे, असा कुठला व्हिडिओ आहे की त्याला खूप अडचणी आल्यात आणि काही ती घटना काय घडली असते? अडचणी व्हिडिओ करताना नाही येत अरे, अडचणी ना व्हिडिओ म्हणजे शूट करताना किंवा यात म्हणजे पूर्वी पण येत नव्हत्या. कारण की ते तुमचं स्किल आहे की तुम्ही लोकांना बोला, फार तर काय छोट मोठ्या अडचणी की बाबा लोक बोलणार नाहीत वगैरे. अडचणी असतात की एक मराठी क्रीडा म्हणून तुम्ही काहीतरी लोकांसमोर प्रेझेंट होता आणि आता तुम्ही फक्त युट्यूबर राहिलेला नाही आहात. सूरज खटावकर म्हणून एक वेगळा ब्रँड आहे मराठी क्रीडा, वेगळा ब्रँड म्हणजे की सूरज खटावकर आहे म्हणून तो दुसरीकडे अँकरिंग करतो तर त्याचे वेगळे पैसे घेतो, तर हा एक वेगळा ब्रँड. आणि मराठी क्रीडा म्हणून आम्ही एक वेगळा ब्रँड, तर मराठी क्रीडा म्हणून तुम्हाला आता फक्त युट्यूब नाही सगळीकडे आम्ही दिसतो, म्हणजे इंस्टा फेसबुक सगळीकडे दिसतो. इवन आमचे बाकी स्वतःचे पण काही क्लायंट्स आहेत ज्यांचं आम्ही पूर्ण डिजिटली काय म्हणू त्यांना ब्रँड्स त्यांचे बसवून देतो डिजिटली. हे सगळं करताना चॅलेंजेस हे असतात की हे सगळं चालवायचं. आणि आपल्याकडे काय, म्हणजे तुला आठवतं का तुला हिस्ट्री जॉग्रफी जे जे काय शिकवलं, गणित बिणित जे जे काय शिकवलं, ते आत्ता नव्या पिढीला कितपत उपयोगाचं आहे? आता प्रॉब्लेम माझ्यासमोरचा आत्ता सर्वात मोठा चॅलेंज आहे की समजा उद्या नवीन प्रकारचं एडिटिंग किंवा काहीतरी उद्या सॉफ्टवेअर चेंजेस झाली किंवा या मुलांना माहीत नाही आहे नवीन की, कारण हे पण कुठनं शिक्षण घेऊन आलेले नाहीत, कुठनं तरी अनुभव घेत आलेत. तर ह्या इंडस्ट्रीमध्ये, या डिजिटल इंडस्ट्रीमध्ये जी पुढे आता 10 वर्षे आतोनात वेगाने पळणार आहे, ह्याला थांबवणार कोण नाही, म्हणजे हेच दिसणार आहे आपल्याला. तर जसं आय टी कंपनीचं झालं तसंच मीडिया हाऊसचं होणार आहे. तर अशी लोकांची जुळवजुळव कशी करायची की जे माझं काम हलकं करतील, मला ऑपरेशन्समधनं बाहेर काढतील आणि मला अजून नवीन नवीन गोष्टी लोकांना देता येतील. कारण की होतं आहे का, आत्ता सगळंच एक दोन जणांच्या जीवावर पडतं. आता माझे एडिटर्स बरेच इथे मेहनतीने काम करतात, तर कधीकधी असं असतं मी नाही आणत अरे चांगले व्हिडिओ, मी जेन्युअनली सांगतो मी नाही आणत. तर माझ्यासमोरचं चॅलेंज असं असतं की यांनी नीट एडिट केलं तर माझा व्हिडिओ तो जरा लोकांना आवडेल. कारण की खूप कामांमधनं मी पटापट शूट केलेले असतात आणि नाही करू शकत कधी कधी तुम्ही ते मॅनेज. तुम्ही ते 100% दिलेले नसतात आणि हे माझ्याकडनंही होतं, मग तेव्हा ते 100% माझ्या एडिटरला द्यायला लागतात. मग असे एडिटर शोधणं हे पण एक मोठं चॅलेंज असतं. चांगला कॉन्टेंट म्हणजे फक्त सूरज खटावकर देत नाही, याच्यामागे एक टीम आहे मोठी, त्यामुळे या सगळ्यांचं श्रेय. सो हे सर्वात मोठे चॅलेंजेस असतात. आज मराठी किडा हे युट्यूब चॅनल जवळपास महाराष्ट्रामध्ये पसरलंय किंवा तू महाराष्ट्र दौरा देखील केला आहेस, या सर्व प्रवासामध्ये मित्रांचं काय योगदान होतं आणि कशा पद्धतीने? मित्रांचं योगदान म्हणशील तर आता मी जिथे जिथे महाराष्ट्रात जातो ना, माझ्या लेवलला खूप चांगली गोष्ट, खरं मेहनत सगळ्यांची असते पण ना त्याचे उपभोग कधी कधी मलाच एकट्याला मिळतात का असं मला बऱ्याचदा वाटून जातं. तर म्हणजे बघ ना, आता कोणतरी एडिटिंग करत आहे, कोणतरी आता आमचा ग्राफिक डिझायनर तिथे बसलं आहे, तर तो त्याचं टायटल व्यवस्थित लावणं आणि थंबनेल क्रिएट करणं हे सगळं करतो. पण आता बघ, मित्रांचं तू म्हणशील तर माझे प्रत्येक ठिकाणी मित्र झालेत, पण त्या ग्राफिक डिझायनरचे आहेत का मित्र, त्यांना ती गोष्ट मिळणार आहे का जी मला मिळते? पण मेहनत सगळ्यांची येणार आहे. सो मला असं वाटतं सगळे माझे मित्रच आहेत जे मला आत्ता याच्यासाठी मदत करत आहेत की तू पुढे हो आम्ही आहोत सोबत. तर मित्रांची मदत म्हणशील ना तर मला वाटतं त्याच्या ते नसते तर काहीच नसतो. मी
आणि मी म्हणेन मित्रांचीच का जे ज्यांनी कदाचित मला वाईट वाईट चिंतलं असेल कधीतरी शत्रू नाही म्हणणार मी पण जे जेलस झाले असतील त्यांचा पण उपयोगच झाला कारण की त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या मला हर्ट केलं म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो त्यामुळे फक्त मित्रांची साथ नाही तुम्हाला अशा पण लोकांची साथ लागते जे तुम्हाला थोडंसं निगेटिव्ह बाजू पण नाण्याची दाखवतात कारण आहे आणि ती तुम्ही ॲक्सेप्ट केली पाहिजे जेव्हा लोक तुम्हाला सांगतात की अरे तो व्हिडिओ खूप फालतू होता त्या व्हिडिओतनं तुम्हाला कळतं की काय नाही करायचं कारण मित्र फक्त चांगल्या चांगल्याच गोष्टी सांगतात पण माझ्या नशिबाने माझ्या आयुष्यात मला असे मित्र मिळाले की जे मला माझी हिटही पण मनसोक्त करतात आणि माझं कौतुक पण करतात या सूरज मोठं झाला हे पण म्हणतात आणि काय फालतू व्हिडिओ हे पण त्याच्यामुळे मला कळतं जे कळायचं आहे ते आणि ते पाहिजे माहिती आहे नाही तर मजा नाही येणार यार रोज आईस्क्रीम खायला बसलो गुलाबजाम खायला बसलो तर गोड खाऊन कंटाळ येईल कधीतरी वाटतं ना यार झणझणीत काहीतरी असं पाहिजे रस्सा मटण काहीतरी ते आहे तर खूप खूप यार त्यांचे उपकार आहेत उपकार खरंच सगळ्या मित्रांचे यानंतरचा प्रश्न असा आहे की एकेकाळी तू ज्या पेपर टाकत होतास त्याच पेपर समूहाने तुला बेस्ट एंटरटेनर ऑफ द इयर हा पुरस्कार दिला त्यावेळी मनामध्ये काय भाव होते अरे बापरे मला तर सगळं ते जेव्हा मी पेपर टाकायचो ना ते सगळं आठवलं मी इतकी माती घालली आयुष्यात एकतर की मी एक तर पेपर माझ्याकडे 100 पेपर होते टाकायला आणि हे पण खरं तर मजेशीर गोष्ट अशी आहे की मला ना तेव्हा वर्कआउट करायचा कंटाळा यायचा तर मी काहीतरी काम पाहिजे ना म्हणून मग ते पेपर टाकण्याचं मी सुरू केलं तर म्हणजे एक तर सदाशिवपेठेतलं घर होतं तर ते चौथ्या मजल्यावर होतं आणि मी गेले ऑलमोस्ट 25 दिवस तिसऱ्या मजल्यावर चुकून पेपर टाकून यायचे तर मग नंतर माझे ते खूप वाबडे निघाले आणि त्यात ते सदाशिवपेठी वगैरे वगैरे आणि त्यांच्याकडे फक्त लोकमत पेपर जायचं तर मला एकदम ती गोष्ट क्लिक झाली चायला या लोकमत पेपरचा एक मी कस्टमर म्हणजे त्यांच्यासाठी त्यांना मिळाले असतील कदाचित पैसे पण कोणाचा तरी लॉस झाला मी त्या लोकमत पेपर त्यांच्याकडे टाकला नाही म्हणून शिव्या घातल्या तर यार हे इट हॅपन्स यार की तुम्ही ना कसं कुठे कधी पोचाल सांगता येत नाही आणि ते सगळं बघताना मला तोच यार की यार तो लोकमत पेपर जो कदाचित मी एकाच्या घरी टाकला पण नाही त्याला लोकमत ह्या इतक्या मोठ्या ब्रँडने मला अवॉर्ड दिलं आणि यार खूप मोठी गोष्ट असते यार ती आणि मला खूप बरं वाटलं की ज्यांनी मला अवॉर्ड दिलं त्यावेळेला तेव्हा मला सगळे ओळखत होते तिथे असं कोणी नव्हतं की ओळखत नव्हतं आणि मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की माझे काही मित्र पण होते ज्यांना मी त्यासाठी अप्लाय करायला सांगितलं आणि काही रेकमेंडेशन्स असतात की यांना पण बघा हे पण चांगलं करतात ज्युरी बसलेले बरेच तर त्या ज्युरीजमध्ये मी माझ्या मित्रांना चांगला कंटेंट देणाऱ्यांना पोहोचवलं तर फक्त अवॉर्डच नाही घेतलं तर अवॉर्ड्स बाकीच्यांना सुद्धा कसं मिळेल जे चांगलं काम करत आहे त्याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न केला त्यामुळे ते खूप भारी वाटलं मला मला एक स्वतःची पाठ थोपटून घ्यावं असं वाटलं त्यावेळेला यांचा प्रश्न असा आहे की तुझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं जातं की प्रत्येक वेळी तुझ्या दाढीबद्दल बोललं जातं तू आता दाढी म्हणजे क्लीन सेव यावी म्हणून करतोय की ते पित्यांनी बोलावे म्हणून करतोय क्लीन शेव ऍक्च्युली शेव माझ्या आयुष्यात फक्त खाण्याची शेव आहे म्हणजे तू किती वेळा करतो दाढी 4-5 वेळा करत असशील समजा महिन्यातनं मी महिन्यातनं एकदाच करतो एवढाच विषय नाही ऍक्च्युली काय आहे की माझी एका मी व्हिडिओमध्ये तू पोलिसांच्या लाईफ ऑफ पोलिसांचं आयुष्य हा व्हिडिओ बघतील तर त्याच्यामध्ये ठेवलेली पण आहे दाढी येतच नाही काही येते त्याच्यापेक्षा दाढी कशी येते हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न की ती दाढी नाही आवडत अरे एकतर बरं असं पण नाही की ती व्यवस्थित येते इथे येणार तर इथं नाही येणार इथे येणार तर त्यामुळे असतात आणि माझ्यासारखे बरेच जण आहेत यार ज्यांना दाढी येत नाही इतके मोठे झालेत तरी लहानच दिसतात तर ना त्यांना एकतर मला रिलेट केल्यासारखं वाटतं आणि मजा येते मला दाढी नाही आहे म्हणजे हा कंटेंटचा भाग आहे पण त्यात मजा असते की ॲक्च्युली आता काय सांगू खरं तर नाही आहेत पण आता आहे तर काय मजेशीर गोष्ट आहे आणि मलाही काही वाटत नाही त्याचं नाही आहेत तर चांगलं आहे मुलींना खरं तर त्याच्यावरती पण बनवलं होतं व्हिडिओ मुलीला दाढी वाली म्हणजे क्लीन सेव वाली मुलं आवडतात की कशा आवडतात त्यावरती बनवलं होतं हां पण मला माहिती आहे मुलींना क्लीन सेव वालेच आवडतात म्हणून व्हिडिओ यांचा प्रश्न असा की नव्याने यूट्यूब चॅनलवरती येणाऱ्या नवयुवकांना काय सांगशील मला असं वाटतं की फक्त युट्यूबर येऊ नका एकतर मला आणि मला पण स्वतःला युट्यूबर कोणी म्हणलं फक्त आता तर मला असं वाटतं यायला बास काय यार फक्त युट्यूब चॅनलचं आहे का माझं मी काय काय करतो यार तुम्हाला माहीत पण नाही मी बरेच गोष्ट आत्ता पण आपण इथे बसलो आहे तर माझ्या ऑलरेडी काही 4-5 बिझनेसेसमध्ये मी काम करतो आहे प्रशांत आणि मी काही गोष्टींसोबत काम करतो आहे मराठी किड्यामध्ये मराठी किड्याच्या ब्रँडिंगने काही गोष्टी मराठी किडा सोडून काही गोष्टी आम्ही करतो आहे तर हे सगळं असताना फक्त युट्यूबर तुम्ही बनायला झालं तर तुम्ही संपणार कारण आज आणि उद्या यूट्यूब टिकटॉक संपलंच नाही एक गव्हर्नमेंटचा नियम आला टिकटॉक संपलं
कुठे टिकटॉक स्टार? मी बघितलंय लोकांना यार त्या टिकटॉक स्टार. मी तुला सांगतोय टिकटॉक स्टार आणि मी एका शोला गेलेलो आणि मी म्हणलं छायला आम्ही एवढी मेहनत घेतो आणि याला लोक एवढे लाईक्स वगैरे देतात आणि याच्याबरोबर फोटो काढायला गर्दी रे. 50 मधले 5 जण माझ्याबरोबर आणि 45 जण त्याबरोबर फोटो काढायला. म्हटलं चालेल मी काय मात, मी कुठे माती घालतोय, मी पण टिकटॉकवर यायला पाहिजे. बरं टिकटॉकचे आम्हाला मेल्स येतो, पण एक नक्की आहे की ज्या देशात आपण काम करतो त्या देशाची प्रतारणा नाही करायची. ते चायनीज ॲप होतं, आम्हाला नव्हतं करायचं, गेलं खड्ड्यात. 5 काय माझ्याबरोबर एक जण जरी फोटो नाही काढायला आला तरी चालेल, पण देशाची प्रतारणा नाही हे नक्की आहे. म्हणजे आज नाही तर उद्या कधी पण जे आहे ते आहे. तर त्याच मुलाला मी नंतर काही महिन्यांनी भेटलो आणि एका ठिकाणी कॅफेत भेटलो. त्या कॅफेमध्ये उलटं प्रकरण होतं, त्याच्याबरोबर एकही फोटो काढणार नव्हता कारण टिकटॉक तेव्हा बॅन होऊन 2 वर्ष झाले. तर हे जर का घडतंय तर तुम्ही शॉर्ट टर्म गोष्टी बघून किती गोष्टी ठरवा. थोडं लॉंग टर्म जायचं असेल तर फक्त युट्यूबर वगैरे बनण्याचा एक तर प्रयत्न करू नका, तुम्ही कंटेंट क्रिएटर व्हा. आणि असं काही नाही आहे की कंटेंट फक्त व्हिडिओतनंच कन्झ्युम केला जातो, असं नाही आहे की कंटेंट फक्त लिखाणातनं कन्झ्युम केलं जातं, कंटेंट फक्त ऐकण्यातनं. तर या सगळ्या बाजूचा विचार करूनच या इंडस्ट्रीत या. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला हे शिक्षण कुठेही चांगलं मिळत नाही, तर हे शिक्षण घेण्यासाठी तुम्ही कुठल्या तरी मराठी किडा असेल, अजून काही बाकीचे इतर चॅनल्स असतील, त्यांच्याबरोबर जावा, त्यांच्याबरोबर राहा, त्यांच्याबरोबर काम करा. तुम्हाला एक गोष्ट पहिली लक्षात येईल की पहिली काही वर्ष जी प्रत्येक बिझनेसमध्ये असतं तुम्हाला पैसा घेता येणार नाही. मी माझ्या स्वतःच्या बिझनेसमधनं मी आणि प्रशांतने 1 रुपया 2 वर्ष पहिले घेतलेले नव्हते आणि त्याच पैशातनं आम्ही सुरुवातीचा पहिला कॅमेरा घेतला 35,000 आणि आता चांगले चांगले कॅमेरे घ्यायला लागतात. आता तर काय लाखाच्या वर बोलायचं झालं. पण हे सगळ्यां बाबतीत घडतं. ज्यांना असं सक्सेस मिळतं ना ते असे गायब पण होतात आणि ज्यांच्या मग सक्सेसमध्ये थोडे चढ उतार असतात ना ते चालू तुमच्या हार्टबीटसारखं येते. ते हार्टबीट्स असे असे चालू आहेत म्हणजे तुम्ही जिवंत आहात. वरखाली वरखाली तुम्ही एकदा सरळ नाही माहीत तुम्ही मला ओळखत नसणारच आहे, पण माहीत जेव्हा तुम्ही हयातीत नव्हता त्याच्या अनेक वर्षानंतर एकतर तुमची आणि माझी भेट ऑडिओतनं पुस्तकातनं अशी झाली आणि तुमचे जसे ते मिश्किल लोक आहेत ना तुमच्या आयुष्यात तसे सगळ्यांच्या आयुष्यात असतात. फक्त ना आपण त्या लोकांचा खूप रागराग करतो आहोत. म्हणजे तुमच्या काळात नसेल पण आत्ताच्या काळात खूपच होतं आहे की कोणी कसं वागावं, कुठला पिक्चर कसा असावा. म्हणजे ना तुम्हाला आठवतं का
की पूर्वी चित्रपट बघायला गेल्यावर सगळे कसे हसून आनंदाने बाहेर यायचे, पण आजकाल ना मी माझ्या मित्रांना बघतो ना किंवा माझ्या जवळच्या लोकांना, तेव्हा ते हा असा हवा होता, हा अँगल असा, म्हणजे ना त्या चित्रपटाचा आनंद घेण्यापेक्षा तो चित्रपट कसा टेक्निकली बरोबर असायला हवा होता याच्यावर चर्चा करतात. म्हणजे सगळ्याच गोष्टीचं ना स्क्रुटिनायझेशन व्हायला लागलं. कुठलीही गोष्ट आनंद देणारी असते हे लोक विसरून गेले. दुसरी गोष्ट अशी झाली ना भाई की प्रत्येक माणसाला असं वाटतं की हा चुकीचा तो बरोबर, आणि त्या नादात काय होतं माहिती आहे का की विनोद हा संपत जाईल का एखाद दिवस. एखादा माणूस रागीट असतो पण त्याच्यातला पण एक मिश्किल भाव होता तो पण देऊन देणं जाणारा आनंद हा हे ना मी खूप मिस करतो गेल्या अनेक दिवसांपासून. लोकांकडे ना खूप मोठमोठे फ्लॅट्स वगैरे सगळे आलेत पण मनं खुंटत चालली आहेत. विनोदसुद्धा जेव्हा त्यांना ऐकायचा असतो ना त्यातसुद्धा ते असं काहीतरी वेगळं काहीतरी बघतात की अरे हा ह्याला कसं असं म्हणलं, हा त्याला कसं असं म्हणलं. पण मला असं वाटतं की तुम्ही अंतू बर्वाच्या माध्यमातून, नारायणच्या माध्यमातून असे अनेक माणसांमधले गोंडस मिश्किल भाव विनोदी अंगाने आमच्यापर्यंत पोहोचवले, पण हे विनोदी अंगाने बघणारेसुद्धा त्या काळी होते. आणि आता ना मला असं वाटतं ते संपत चाललेत. प्रत्येक गोष्ट सिरियसली बघायची आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त कसं करायचं याच्या मागे प्रत्येक माणूस लागलाय. प्रत्येक गोष्टीचा किस काढणं आणि यामुळे बदलत जाणारा एकंदरच समाज, म्हणजे असं होत गेलं ना प्रत्येक गोष्ट आपण असं टेक्निकली बघायला लागलो ना तर विनोद संपून जाईल का काय असं मला वाटतं. पण असो तुम्हाला एकतर थँक्यू म्हणायचं आहे, कारण तुम्ही जसं लोकांना बघितलं तसं मी लोकांना बघू शकलो आणि तसं मी लोकांना दाखवू शकलो, लोकांपर्यंतच लोकांना पोहोचवू शकलो. मला वाटतं याच्यापेक्षा दुसरा कुठला आनंद नाही. हसत खेळत मी अनेक सिरियस मुद्दे मी त्यांच्यापर्यंत पोहोचवले, लोकांना ते आवडले. हां, आता कधी कधी असे कमेंट्स होतात तू ह्यांना आहो का नाही म्हणला, अरेच का म्हटला वगैरे वगैरे, पण मला वाटतं इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. मला वाटतं अरे तू रे याच्यामध्ये ना मी त्या माणसाच्या अजून जवळ जातो, पण लोक ह्याच्यातच अडकली अभिमान स्वाभिमान ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. मला वाटतं त्याच्या पलीकडे जाऊन त्या माणसापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. बघू, प्रयत्न माझा चालला आहे तुमचा असा पुढे सरकवण्याचा आणि सरकवीन. नक्कीच तुमच्याकडे कष्ट करण्याची जिद्द असेल ते काम कुठलंही छोटं मोठं नसतं खरं तर. ते काम करत असताना त्या कामामध्ये रुजून जायला पाहिजे, ते काम खरंच आणि त्यामध्येच गुंतलं पाहिजे. आज तुमच्याकडे पाहून खरंच प्रेरणादायी प्रवास आहे. तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी तुमच्या गाथा यशेच्या परिवाराकडून धन्यवाद देतो. आणि तुमचे धन्यवाद, कारण की गाथा ही तुकारामांनी लिहिली, अभंग हा ज्ञानेश्वरांनी लिहिला, आणि गाथा यशाची या चॅनलवर यायला मिळेल. म्हणजे गाथा या संकल्पनेशी कुठेतरी मला तुम्ही जोडलं याच्यासाठी खूप आभार. म्हणजे मला माहीत नाही मी तुकारामांचा एखादा जरी अंश माझ्या आयुष्यात उतरवू शकलो तर खूप खूप भारी वाटेल मला स्वतःला वैयक्तिक आयुष्यामध्ये. पण किमान त्यांच्या गाथा या नावाशी या शब्दाशी तरी मला तुम्ही जोडलं त्यासाठी तुमचे आभार.